अंबड शहरात आज सकाळी ओबीसी समाजाची एल्गार सभा होणार आहे. या सभेला सर्वपक्षीय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर संबोधित करणार आहेत. ज्या तालुक्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं म्हणून एल्गार पुकारला होता त्याच तालुक्यातून आता ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण बचावासाठी हाक दिली आहे. अंबड शहरातल्या धाईत नगर परिसरामध्ये ही सभा होणार आहे. या सभेला जवळपास 2 लाख ओबीसी समाज बांधव एकवटणार असल्याचं आयोजकांकडून सांगितलं जात आहे. तर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातून आंतरवली सराटी या ठिकाणून मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारलेला होता त्याच पार्श्वभूमीवर त्या मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी आता छगन भुजबळ यांनी त्याच अंबड शहरातून आता मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी एल्गार पुकारलेला आहे. आपण बघू शकतो की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. CRPFचा तुकड्यासुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो एकंदरीत संपूर्ण सभेसाठी या ठिकाणी जवळपास 2 लाख ओबीसी समाज जमण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्यात अंबड, परतूर आणि भोकरदन हा ए तालुके वगळता सगळीकडे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. CRPFच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवान या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि चौकाचौकात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जवळपास पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी 3000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो की आता छगन भुजबळ असेल, गोपीचंद पडळकर असेल, त्याच्यानंतर पंकजा मुंडे असेल, या आपल्या एल्गार सभेतून मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करण्यासाठी काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण सोळुंके, साम TV न्यूज, जालना.